सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटना आणि बॅरिस्टर नाथपै सेवांगण शाखा कट्टा यांच्या संयुक्त वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा 2017-2018 या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी इयत्तेप्रमाणे जिल्हा गुणक्रमानुसार 25 विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण कार्यक्रम रविवारी 4 मार्च 2018 रोजी सकाळी 10 वाजता मराठा हॉल कुडाळ येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुरारी दादाजी प्रभू पाटकर, श्री विवेक पंडित, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, डॉक्टर केसरे, डॉक्टर सौ केसरे, सौ उर्मिला नवांगुळ, डॉक्टर गुरुनाथ गणपत्ते, दीपक भोगटे, बॅरिस्टर नाथपै सेवांगण कट्टा, कमलेश गोसावी, माणिक खोत, सुष्मिता चव्हाण, यज्ञा साळगावकर, माणिक पवार, समीर परब, हेमंत सावंत, अनिता सडवेलकर, जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, सुरेश चौकेकर, सचिव सी डी चव्हाण, राज्य प्रतिनिधी परीक्षा निरीक्षक केशव ठाकरे, परीक्षा प्रमुख सुभाष विणकर यावेळी उपस्थित होते. तसेच संजय सामंत, महेंद्र वारंग, जनार्दन शेळके, सुबोध वराडकर, शिवाजी वांद्रे, उदय सावळ, श्रीराम घोगळे आणि मुख्याध्यापक यांचे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. कोकण लाईव्हसाठी कृष्णा सावंत, कुडाळ.